मोदय ही घटना याकरता गंभीर आहे या सभागृहामध्ये कोविड सेंटर मध्ये सातत्याने महिलांचा विनयभंग होतोय हा प्रश्न मागच्या अधिवेशनात उपस्थित केला मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना चार पत्र लिहिली आहेत की कोविड सेंटर मधली एसओपी जाहीर करा कारण महिलांच्या संदर्भात तिथे रोज अत्याचार होत आहेत घटना होत आहेत म्हणून त्याची एसओपी जाहीर करा चार पत्र मी लिहिले आहेत अध्यक्ष काही त्याला उत्तर तर आलंच नाही कुठली एसओपी नाही आणि आता तर था विनयभंगाच्या पलीकडे जाऊन कोविड सेंटरमध्ये बलात्कार सुरू झाला अध्यक्ष महोदय <kę työ> अध्यक्ष महोदय ही घटना गंभीर आहे ही घटना गंभीर आम्हाला माहिती आहे प्रश्नोत्तर तास आहे पण अध्यक्ष महोदय सरकार जर गांभीर्याने घेत नसेल आणि महिलांची अध्यक्ष महोदय सरकारच्या कोविड सेंटरमध्ये मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर जर अशा प्रकारे बलात्कार आणि विटंबना होत असेल अध्यक्ष महोदय तर मग न्याय मागायचा कुठे कुठे न्याय मागायचा त्यामुळे हे असं काही अध्यक्ष मोदय ओढून नेण्याचं काम नाहीये आपण गांभीर्यानं सरकारला सांगा सरकारने तात्काळ याच्यावर निवेदन केलं पाहिजे काय कारवाई केली ती सांगितली पाहिजे आणि कधीपर्यंत कोविड सेंटरच्या संदर्भातले एसओपी सरकार जाहीर करेल हे देखील सांगितलं पाहिजे अजून किती बलात्कार पाहिजे तुम्हाला अजून किती विनयभंग पाहिजे तुम्हाला किती दिवस त्याकरता थांबणार अध्यक्ष था महोदय आणि म्हणून या संदर्भात तात्काळ माहिती आम्हाला दिली पाहिजे अध्यक्ष महोदय